नमस्कार रसिक हो, एकदंत थिएटर्स निर्मित वसंतस्वरच्या या आजच्या दुसऱ्या भागात मी दिव्येश बापट तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आजच्या या दुसऱ्या भागाची सुरुवात आपण वसंतरावांच्या एका अतिशय अप्रतिम आणि सुप्रसिद्ध अशा नाट्यगीताने करणार आहोत, ज्या नाट्यगीताला पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अतिशय अप्रतिम चालीमध्ये बांधलेलं आहे आणि स्वतः पंडित वसंतराव देशपांडे यांनी ते अजरामर केलेलं आहे. चला तर मग ऐकूया आपल्या या दुसऱ्या भागातलं हे पहिलं गाणं. हर हर रम उनके आदाए हर हर रम उनके आदाए हर हर रम उनके आदाए हर हर रम उनके याद आई हर हर रम हर हर रम उनके आदाए सुरत पिया के न छिन बिसुराज सुरत पिया के न छिन बिसुराज तपिया कि न छिन बिसुराज आ न और न हो उ समाए 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 आ
मर पदू बिल खतरे ननिवाए, कर 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 पदू बिल खतरे ननिभाए रे न निभाए रे न निभाए आ हसुवन झरलाए अखिया निर, हसुवन झरलाए सुरत पिया किन छिन बिसुराज, 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 सुरत पिया किन छिन छिन बिसुराज, सुरत हर हर दम मुन की आराए, हर हर दम हर हर गम मन की याद आए, हर हर गम हे हर हर गम उनकी याद आए, सूरत पिया किन छिन बिसुराज, सूरत पिया किन, सूरत पिया किन, सूरत पिया किन छिन बिसुराज। नमस्कार मंडळी, वसंत स्वरच्या या आजच्या भागात आपल्यासोबत आहेत आपल्या सर्वांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक सचिनजी पिळगावकर। नमस्कार सचिनजी। नमस्कार। तुमची आणि वसंतरावांची पहिली भेट कुठे झाली आणि कशी झाली? माझी वसंतरावांची पहिली भेट झाली कोल्हापुरात, तेव्हा त्या काळी माझे वडील शरद पिळगावकर ते एक पिक्चर ची निर्मिती प्लॅन करत होते। त्या पिक्चरचं नाव होतं अष्टविनायक, अर्थातच त्यात गणपतीची गाणी प्रामुख्यानं असणार होती आणि अनिल अरुण त्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक होते आणि राजदत्त त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आणि कट्यार काळजात घुसली या नाटकात मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं होतं, तेव्हा त्याचा पहिला प्रयोग झाला कट्यारचा, तेव्हा मी प्रभाकर पंत म्हणजे प्रभाकर पणशीकर त्या चित्रपट त्या नाटकाचे निर्माते आणि वसंतरावांना सुद्धा त्याआधी अशा प्रकारे परफॉर्मिंग रोल त्यांनी केला नव्हता। ते काही माझ्या कानावर जे आले ते मी सांगतो आहे की काही प्रमाणात ते थोडेसे डिस्टर्ब्ड किंवा किंचित आपण असं म्हणू शकतो की ते फ्रस्ट्रेट सुद्धा झाले होते की एवढं सगळं आहे माझ्याकडे किंवा मी एवढं सगळं शिकलो आहे, स्वतःला मोठं त्यांनी कधीच मानलं नाही, पण एवढं सगळं शिकूनसुद्धा जर मला काही करता येत नसेल, लोकांच्या समोर ते मांडता येत नसेल, तर मग काय उपयोग आहे, तर काय करू मी। ते थोडेसे हतबल झाले होते
त्यावेळेला त्यांना ही नाट्य कृती जी कलाकृती ज्याला आपण म्हणू शकतो त्या कट्यार काळजात बसली ही त्यांना ऑफर झाली आणि त्यांनी ती स्वीकारली. आणि अभिषेकी बुवा संगीत दिग्दर्शक म्हणजे ही सगळी मंडळी नाही म्हणजे असे ते त्यांनी स्वतःला वाहून घेतलेली मंडळी तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं भेट नाही झाली कारण मी घाबरलो त्यांना जाऊन भेटायला. खासाहेबांची भूमिका त्यांनी केली तो भारदस्त असा तो रोल आणि काय गायचा माणूस तो अंगावर काटे उभारायचे. मी घाबरलो त्यामुळे मी भेटलो नाही जाऊन. पण चित्रपटासंदर्भात जेव्हा माझे वडील त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की असा असा रोल तुम्ही करावा अशी आमची इच्छा आहे आणि गाणी पण अर्थातच तुम्हीच म्हणावी तर ते पहिली गोष्ट ते म्हणाले की मी चित्रपटात काम करणार नाही. ते म्हणाले का वसंतराव तुम्ही कलाकार आहात. हो पण मी स्टेजवर रंगमंचावरती मी ॲक्टिंग करू शकतो सिनेमा बिनेमा माझं काम नाही. आणि तो तुम्ही सिनेमात तुम्ही जी गाणी वगैरे गा असतात तशी गाणी मी काय गाऊ शकत नाही आणि मला त्यामुळे काय सिनेमा बिनेमामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. ते माझे वडील म्हणाले की तुम्हाला मी गोष्ट सांगतो. त्यांनी गोष्ट ऐकवली गोष्ट चांगली आहे म्हणाले. मग तुम्ही गाणी ऐका तुमच्या तोंडी जी गाणी आम्हाला अपेक्षित आहेत ती तुम्ही एकदा ऐका तुम्हाला पसंत पडली तरच गा. तुम्हाला जर असं वाटलं की नाही या माझ्या दर्जाची नाही आहेत गाणी तर तुम्ही नका करू काम. पण काहीही न कळता किंवा समजता तुम्ही नाही म्हणू नये अशी आमची विनंती आहे. ठीक आहे असं ते म्हणाले. कारण बेसिकली कलावंत हा जो असतो अशा प्रकारचा कलाकार जो आतून असतो ना तो फार हट्टी असतो आणि त्यांनी असावं सेन्सिटिव्ह असावं. कारण जर सेन्सिटिव्हिटी जर नसेल तर तो कलावंत कसला. हट्टी नसेल तर तो कलावंत कसला. तिरसट नसेल तर तो कलावंत कसला. पण वसंतराव तिरसट नव्हते. वसंतरावांनी मैत्रीसुद्धा अतिशय सुंदररित्या पाळली आणि फॅमिलीलासुद्धा त्यांनी खूप प्राधान्य दिलं. पण ती फॅमिलीसुद्धा मान्य त्या फॅमिलीची लोकसुद्धा मान्य करतील देवी अग्री विथ मी त्यात एवढ्या मोठ्या माणसाबरोबर संसार करणं किंवा एका एवढ्या मोठ्या माणसाबरोबर फॅमिली म्हणून राहणं सोपी गोष्ट नाही. कळलं की नाही. एनिवे तर शेवटी त्यांनी ते सगळं ऐकलं मग त्यांना ते पटलं आणि मग त्यांनी त्या चित्रपटात काम करायला होकार दिला. आणि त्या चित्रपटाच्या शूटिंग करता ते मग काय कसावं मिशी कशी असावी टोपी घालीन मी आणि मग काय धोतर कुर्ता जॅकेट ते सगळं ठरलं. वंदना पंडित त्या चित्रपटाची हिरोईन जिने त्यांच्या कन्येची भूमिका केली होती आणि कोल्हापूरच्या शूटिंगला मी गेलो आणि माझी त्यांच्याशी भेट झाली. मी नमस्कार केला वाकून त्यांना तर ते नेहमीप्रमाणे अरे रे कशाला राहू दे बस 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 वगैरे. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही चित्रपटात काम करायला नाही का म्हणालात काय चित्रपटाबद्दल तुमचं होतं म्हणजे चित्रपटात काम करायची इच्छाच नव्हती का तुम्हाला. ते म्हणाले नाही नाही असं काही नाही लहानपणी मी एका चित्रपटात कृष्णाची भूमिका केली होती. तेव्हा मला कळलं की या आधी पण यांनी पिक्चर केलेलं आहे असं नाही आहे की हा पहिला पिक्चर आहे. अर्थात ते तंत्र वगैरे सगळे वेगळे होते म्हणजे ऑल द टेक्नॉलॉजीज वेगळी होती तेव्हा त्या काळची. आता अष्टविनायक चौथीची टेक्नॉलॉजीसुद्धा राहिली नाही आहे. तर म्हटलं अच्छा मग ते काय तुम्ही केलं तर कालिया मर्दन वगैरे केलं होतं म्हणाले आणि गायला होतात का त्याच्यात. हो थोडंफार गायलो होतो पण तेव्हा काय तेवढं गाणं जमायचं नाही मला. आताही जमत नाही पण तेव्हाही जमायचं नाही. म्हटलं बरं
मग आमच्या घरी यायचे आणि घरी येऊन मग एकदा बसले होते घरी तर पाणी हवं होतं त्यांना. मी म्हटलं मी साधं पाणी आणलं नॅचरली तर गायतात गातात ते म्हटल्यानंतर साधं पाणी आणलं तर ते ताबडतो म्हण अरे साधं नको थंड असे बोलायचे. म्हटलं हो वसंतराव थंड पाणी तुम्ही गाता ना. पिकलेला आहे दळा आता काही होणार नाही त्याला आण थंड पाणी बर्फ असला तर तोही घाल. चाट पडलो मी बापरे ठीक आहे म्हणजे थंड एकदम म्हटलं एकदम थंड पाणी फ्रीजमधलं काढलं ते ग्लासमध्ये घातलं आणि घेऊन आलो. म्हणजे वसंतराव हे पाणी तू पाणी प्याले आता कुठे पाणी प्यायल्यासारखं वाटलं. म्हणलं वसंतराव मला तुमच्याकडनं गाणं शिकायचं आहे. मी काय शिकवणार तुला चिजा वगैरे शिकवतो गाणं वगैरे नाही शिकवता येणार मला कारण तुमची उडती गाणी तू सिनेमात पण काय गातोस नाचतोस म्हणे. म्हटलं हो म्हणलं सर चिजा शिकवतो तुला ये एकदा पुण्याला. इच्छा होती माझी पण ते काय जमलं नाही कारण काम इतकं होतं इथे मुंबईत आणि ते सगळं सोडून पण खरं म्हणजे आता असं वाटतंय की तो वेळ काढायला हवा होता ही सुवर्णसंधी होती. वसंतरावांसारखा माणूस आपल्याला निदान आपल्याला आपल्याबरोबर त्यांनी वेळ घालवला. आपल्याला शिकता मला येणार नव्हतं ते काही एवढं मला माहिती होतं पण निदान या कारणामुळे एकत्र बसून त्यांच्याकडनं काही गोष्टी ऐकताना किंवा त्यांनी गाताना त्यांचे एक्सप्रेशन्स तर ती माझी त्यांची कोल्हापूरची पहिली भेट आणि त्यानंतर मग भेटीगाठी आमच्या होत गेल्या. अर्थात मी त्यांच्या वयाचा नसल्यामुळे वारंवार भेट होणं शक्य नव्हतं पण जेव्हा मौका मिळायचा जेव्हा संधी मिळायची तेव्हा मी वसंतरावांची भेट नक्कीच घ्यायचो. वसंत स्वरच्या या दुसऱ्या भागाची सांगता आपण वसंतरावांच्या एका अतिशय विशेष आणि एका वेगळ्याच गाण्याने करणार आहोत. जे गाणं लिहिलेलं आहे योगेश या गीतकाराने आणि ज्याला संगीत दिलेलं आहे आपल्या सर्वांचं लाडकं आराध्य दैवत पु ल देशपांडे यांनी. ते गायलेलं आहे स्वतः पंडित वसंतराव देशपांडे यांनी आणि चित्रपट नवरा बायको यामध्ये चित्रित झालेलं हे गाणं आहे. चला तर मग आपल्या या दुसऱ्या भागाची सांगता या एका फरमास गाण्याने करूया. माझ्या
नांदता कुटुंब याचे अन्नाची नावाण घरी नांदता कुटुंब याचे अन्नाची नावाण संतानावर याच्या जगते देशाचे लागी करे जुआ कटा